आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. निपाणी येथील महात्मा गांधी रुग्णालय नंबर 1 च बनणार. आमदार सौ शशकला जोल्ले 8 कोटीचा निधी प्राप्त. सीमा भागात चांगलं रुग्णालय असलं पाहिजे आणि सामान्यांना रुग्ण सेवेचा लाभ मिळावा यासाठी निपाणी येथे 8 कोटीचा निधी प्राप्त करून देण्यात आलेला आहे अशी माहिती आमदार सौ शशकला जोल्ले यांनी दिली. आमदार सौ शशकला जोल्ले यांच्या हस्ते माता व शिशु आरोग्य केंद्र उभारणीचा पाया शुभारंभ झाला. शासनाच्या महिला व बाल कल्याण खात्याच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या रुग्णालयाच्या कामाला प्रारंभ झाला. यावेळी सहकारातील मोठे नेते अण्णासाहेब जोल्ले, माजी आमदार काकासाहेब पाटील, प्राध्यापक सुभाष जोशी, नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर, डॉक्टर व्ही शिंदे, डॉक्टर गणेश चौगुले, संजय शित्रे, गोपाळ नाईक, दीपक माने, दिलीप पठाडे, दत्ता जोत्रे, नीता बागडे, राज पठाण, संजय सांगावकर, जयवंत भाटले, बंडा घोरपडे आदी मान्यवर उपस्थित होते. महानगरी न्यूज साठी निपाणीहून शिवाजी भोरे. ಅಭಿವೃದ್ಧಿಯಲ್ಲಿ ಇನ್ನೊಂದು ಮೈಲಿಗಲ್ಲು ಅಂತಾನೆ ಹೇಳ್ಬೋದು. ಯಾಕಂದ್ರೆ ಆರೋಗ್ಯವೇ ಭಾಗ್ಯ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ತಮ್ಗೆಲ್ರಿಗೂ ಗೊತ್ತಿರುವಂತಹದ್ದು. ಯಾರು ಆರೋಗ್ಯವಂತ ಬದುಕನ್ನ ಬದುಕ್ತಾರೋ ಅವರು ಒಂದು ಒಳ್ಳೆ ರೀತಿಯಿಂದ ಒಂದು ಮಾನಸಿಕವಾಗಿ ಕೂಡ ಅವರು ಆರೋಗ್ಯವಾಗಿರ್ತಾರೆ ಮತ್ತು ಸಮಾಜಕ್ಕೆ ಕೂಡ ಸುಧಾರಕವಾದಂತ ವಿಚಾರಗಳನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ನಿಪ್ಪಾಣಿ ಮತಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಕಳೆದ 4 ವರ್ಷಗಳಿಂದ ಈ ಒಂದು NH4ಗೆ ಲಗತ್ತಿಸಿದಂಥ ನಮ್ಮ ಬೆಳಗಾವಿ ನಂತರದ ಹೆಚ್ಚಿನ ಜನಸಂಖ್ಯೆ ಇರತಕ್ಕಂಥ ಈ ನಿಪ್ಪಾಣಿ ನಗರ, ಈ ನಗರವನ್ನು ನೋಡಿದಾಗ ಇಲ್ಲಿ ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧೀಜಿ CMC ಏನು ಈ ಒಂದು ಆಸ್ಪತ್ರೆ ಇತ್ತು, ಸರ್ಕಾರಿ ಆಸ್ಪತ್ರೆ ಇತ್ತು. ಇಲ್ಲಿ ಬಹಳಷ್ಟು ಪೇಷಂಟ್ಗಳು ಬರ್ತಾ ಇದ್ರು ಮತ್ತು ಗರ್ಭಿಣಿಯರು ಕೂಡ ಬರ್ತಾ ಇದ್ರು. ಗರ್ಭಿಣಿಯರು ಮತ್ತು ಮಕ್ಕಳ ಸಂಖ್ಯೆ, ಒಂದು ಮಕ್ಕಳ ಮರಣದ ಸಂಖ್ಯೆ ಒಂದು ಹೆಚ್ಚಿನ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಆಗುವಂತಹ ಪರಿಸ್ಥಿತಿಯನ್ನು ನೋಡಿದಾಗ ನಾನು 2015-16 ಸಾಲಿನಲ್ಲಿ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಒಂದು ಪ್ರಪೋಸಲ್ ಅನ್ನು ನಾವು ಕಳಿಸಿದ್ವಿ. ಇಲ್ಲಿ ನಮಗೆ ಮದರ್ ಅಂಡ್ ಚೈಲ್ಡ್ ಹೆಲ್ತ್ ಕೇರ್ ಸೆಂಟರ್ ಆಗಬೇಕು. ಯಾವುದೇ